here is the types of microscope uh, that is first type is optical microscope second one is electron microscope so this is a optical microscope then we have to see the details of uh, construction and working of that optical microscope optical microscope the main principle of optical microscope is to pass a light थ्रू ऑर ऑन टू द सरफेस ऑफ अ स्पेसिमन अँड एक्झामिन इट अंडर मॅग्निफिकेशन म्हणजे ऑप्टिकल मायक्रोस्कोपमध्ये जो मेटल किंवा अलॉय ऑपन जो ऑब्झर्व करणार आहे तर तो पहिला काय केला जातो तो पॉलिशिंग आणि इचिंग नंतर ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केला जातो ओके तर ह्याचं प्रिन्सिपल काय आहे तर, तर लाईट सोर्स जो आहे ओके तो लाईट सोर्सचा वापर करून आपण ती इमेज जी आहे ती इमेज मॅग्निफिकेशन करून आपण याच्यामध्ये एक्झामिन केली जाते किंवा ऑब्झर्व केली जाते तर ह्याच्यात मेन कॉम्पोनंट्स जे उब्जेक्ट, आहेत ते आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय करणार आहे तर मॅग्निफायज द ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह लेन्स काय करते की एखादी इमेज आहे ती इमेज आहे ती त्याचं ती इमेज मोठी करण्याचं काम किंवा त्या चित त्याचं चित्र मोठं करून दाखवण्याचं काम मोठं चित्र जे आपण बघतो की एक स्मॉल आपल्याला रेग्युलर आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण मायक्रोस्कोपच्या अंडर आपण ऑब्झर्व केलं की ती गोष्ट आपल्याला एनलार्ज झालेली दिसते तर हे मॅग्निफिकेशन ह्याला म्हणतो आपण मॅग्निफिकेशन तर हे मॅग्निफिकेशन करण्याचं काम ही लेन्स करत असते ओके त्यानंतर आय नेक्स्ट वन आय पीस आय पीस द एनलार्जेस द इमेज बट डज नॉट इनक्रीजेज द रिझोल्युशन आय पीस हे इमेज जे आहे ती एनलार्ज करणार पण त्याचं काय रिझोल्युशन ती वाढवत नाही फक्त ती इमेज मोठी करण्याचं काम ती uh, करते आय पीस आय पीस आर अवेलेबल इन डिफरंट मॅग्निफिकेशन पॉवर आता सचे ज फाईव्ह एक्स टेन एक्स फिफ्टीन एक्स म्हणजे पाच पट्टीनं दस पट्टीनं किंवा पंधरा पट्टीनं असं जी इमेज आहे ती झूम करून यामध्ये दिसते आपल्याला त्यानंतर कंडेन्सर आहे इट इज द लाईट सोर्स ऑन टू द स्पेसिमन फॉर युनिफॉर्म इल्युमिनेशन कंडेन्सरमुळे काय होतं की युनिफॉर्म इल्युमिनेशन इल्युमिनेशन जे इमेज जी दिसणार आहे आपण ते जे इल्युम ती इल्युमिनेट जी होणार आहे ती एका पर्टिक्युलरली त्या फोकसमधून लाईट सोर्समधून ती येणार आहे दिसणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला ह्याचं जे वर्किंग आहे तर याच्यामध्ये इल्युमिनेटिंग लाईट बीम इज ट्रान्समिटेड थ्रू अ स्पेस बिफोर फॉर्मिंग इट्स इमेज लाईट सोर्स जो आहे तो पहिला जो इमेज आहे इमेज आपल्याला काय करणार आहे तिची जी, जी आ, तसं जो लाईट सोर्स आहे तसं जो ट्रान्समिटिंग होणार आहे लाईट सोर्स जो ट्रान्समिटिंग लाईट बीम जो ट्रान्समिटिंग होणार आहे तर तो स्पेसिमनचा पहिला काय होतो थ्रू इथं तुम्हाला दिसेल की स्पेसिमन ठेवलेला आहे वरती आय पीस आहे आय पीस आणि त्यानंतर प्लेन ग्लास रिफ्लेक्टर आहे प्लेन ग्लास रिफ्लेक्टर पासून खाली ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिसते तुम्हाला जे मॅग्निफिकेशन होणार आहे ते ले या लेन्समधून होणार आहे ओके आणि जे लाईट सोर्स आहेत आता ह्या यासाठी लाईट सोर्स गरजेचा आहे तो लाईट सोर्स आहे तो लाईट सोर्स इल्युमिनेट लाईट करणार त्याच्या तो कंडेन्सरमधून पास होतो आहे आणि तो फोर्टी डिग्री अँगल प्लेन ग्लास रिफ्लेक्टर आहे त्या प्लेन ग्लास रिफ्लेक्टरमध्ये त्याचं रिफ्लेक्शन होऊन लाईट सोर्स तो त्यामुळे आपल्याला इमेजपर्यंत स्पेसिमनपर्यंत तो पोचतो स्पेसिमन, स्पेसिमन त्यामुळे आपल्याला स्पेसिमन जो आहे तो आपल्याला एनलार्ज झालेले इमेज किंवा क्लिअर इमेज जे म्हणतो ते आपण या आय पी एसमधून आपल्याला दिसणार आहे सो दिस इज अ ऑप्टिकल मायक्रोस्कोप नेक्स्ट वन इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आर सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट दॅट यूज द बीम ऑफ हायली एनर्जेटिक इलेक्ट्रॉन टू एक्झॅमिन ऑब्जेक्ट ऑन व्हेरी फाईन स्केल ओके तर कम्पेअर्ड टू ऑप्टिकल मायक्रोस्कोप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये अगदी व्हेरी फाईन स्केलमध्ये आपल्याला ऑलॉय किंवा मेटलचे जे मायक्रोस्क्रोपचर आहेत ते आपल्याला दिसू शकतात त्यासाठी आप त्याससाठी आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपण वापरतो रिझोल्युशन पॉवर किंवा हायली स्ट्रक्चर किंवा साईज असेल तर ते अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या याच्यामध्ये ऑब्झर्व केले जाते ते हायली मॅग्निफिकेशन पॉवर याचे आहे नेक्स्ट वन इट इज यूज टू ओवरकम द लिमिटेशन ऑफ ऑप्टिकल मायक्रोस्कोप ऑप्टिकल मायक्रोस्कोपचे जे लिमिटेशन्स आहेत ते सगळे याच्यामध्ये कमी केले जातात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये इट इज यूज बीम ऑफ इलेक्ट्रॉन इन्स्टेड ऑफ लाईट टू व्ह्यू द स्पेसिमन अँड गिवन गेन इन्फॉर्मेशन ऑफ स्ट्रक्चर ऑर ग्रेन्स हा जो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे हा ह्याच्यामध्ये लाईट सोर्सच्याऐवजी ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बीमचा वापर केला आहे की ह्याच्यामुळं जे आपल्याला स्ट्रक्चर किंवा ग्रेन्स आपल्याला ऑब्झर्व करायचे आहेत ते ऑब्झर्व करण्यासाठी किंवा त्याची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी उपयोगी पडतं इट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रॉन सोर्स अँड मॅग्नेटिक लेन्सेस कंडेन्सर लेन्सेस ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला तर ह्याच्यामध्ये लेन्सेस वापरलेले आहेत जसं आपण ऑप्टिकल मायक्रोस्कोपमध्ये आपण जे लेन्स वापरले ह्याच्यामध्ये कॉईल लेन्स कॉईल वापरले यामध्ये इलेक्ट्रो कंडेन्सर लेन्स कॉईल आहे स्कॅनिंग कॉईल आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स कॉईल दिसते तुम्हाला ओके तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कॉईल्स वापरलेले आहेत टंगस्टन इलेक्ट्रोड आर यूज फॉर इलेक्ट्रॉन बीम जनरेशन आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गन तुम्हाला दिसते बघा तर इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉनचा जो इलेक्ट्रॉन सप्लाय जो करणार आहे तो पार्ट आहे इलेक्ट्रॉन गन आणि या इलेक्ट्रॉन गनमध्ये टंगस्टन इलेक्ट्रोड विच इज यूज फॉर इलेक्ट्रॉन बीम जनरेशन हे इलेक्ट्रॉनचे बीम आहेत जसं लाईट बीम आहे तसं इलेक्ट्रॉनची बीम आहे यामध्ये इलेक्ट्रॉन बीम जनरेशनसाठी याच्यामध्ये टंगस्टन इलेक्ट्रोड वापरलेला आहे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स एमिटेड फ्रॉम हॉट फिलामेंट ऑफ इलेक्ट्रॉन सोर्स दॅट इज इलेक्ट्रॉन गन्स हे इलेक्ट्रॉन गन्समधून हाय फ्लो इलेक्ट्रॉनचं एमिशन यामधून होणार आहे त्यानंतर इलेक्ट्रॉन गनमधून इलेक्ट्रॉन एमिशन झाल्यानंतर ते ॲनॉइडमधून पास होतात आता ॲनॉइडमधून पास झाल्यामुळे काय होणार आहे इट इज ॲक्सरेटेड द बीम ॲनॉइड काय करतो तर हे जे बीम जो, जो जो बीम आहे इलेक्ट्रॉन बीम आहे ते ॲक्सरेट करण्याचं किंवा त्याचं स्पीड वाढवण्याचं काम हे ॲनोड करतो द कंडेन्सर मॅग्नेटिक लेन्स कॉन्सन्ट्रेट दिज इलेक्ट्रॉन्स त्यानंतर कंडेन्सर मॅग्नेटिक लेन्समधून ते पास होतं आता कंडेन्सर मॅग्नेटिक लेन्स काय करतं तर हे जे इलेक्ट्रॉन बीम आहे ते इलेक्ट्रॉन बीम कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम कोण करतं तर ते कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम हे कन मॅग्नेटिक लेन्स करते मॅग्नेटिक कॉईल जे आहे मॅग्नेटिक लेन्स जे आहे ती मॅग्नेटिक कॉईल जे इलेक्ट्रॉन बीम आहेत ते एका पॅरल लाईन्समध्ये किंवा कोलिमेटेड म्हणतो आपण कोलिमेटेड फोकस केले जातं ऑब्जेक्टवर एका पॅरल लाईन्समध्ये ते फोकस केले जातात त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्स यूज, यूज टू एनलार्ज द इमेज ऑफ ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह लेन्स त्यानंतर वापरलेलं आहे ते, वापर ते कशासाठी आहे तर जी इमेज आहे ती एनलार्ज करण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह लेन्स वापरली जाते दिस मॅग्निफाईज इमेज सर्व टू व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर प्रोजेक्टर लेन्स म्हणजे मॅग्निफाईंग इमेज जी आहे ती इमेज काय केली जाते ती इमेज प्रोजेक्टरवर प्रोजेक्टर प्रोजेक्टर लेन्समध्ये प्रोजेक्ट केले जाते ओके म्हणजे त्यासाठी प्रोजेक्टर कॉईल वापरेल प्रोजेक्टर कॉईल इमेज हायली मॅग्निफाईंग म्हणजे प्रोजेक्टर कॉईल काय करतो परत ती जी मॅग्निफाईंग इमेज आहे जी ऑलरेडी ऑब्जेक्टिव्ह लेन्स जी मॅग्निफाईंग ऑब्जेक्ट झालेला आहे ते परत पुन्हा एकदा इमेज ते हायली मॅग्निफिकेशन करण्याचं काम हे प्रोजेक्टर कॉईल करते मॅग्नेटिक प्रोजेक्टर लेन्स प्रोड्युसेस फायनल एन लार्ज इमेज ऑफ द ऑब्जेक्ट मैग्नेटिक प्रोजेक्टर जो है तो मैग्नेटिक प्रोजेक्टर जो है तो क्या करते फाइनल इमेज जी है ती फाइनल इमेज फाइनल इमेज जी ऑब्जेक्ट जी है ती फोकस करो इट इज फोकसेस ऑन फ्लोरोस्को फ्लोरोस्कंट फ्लोरोस्कंट स्क्रीन फॉर एग्जामिनेशन और ऑन फोटोग्राफी प्लेट फॉर परमनंट इमेज म्हणजे तर फ्लोरोसंट स्क्रीन जी आहे ती त्याच्यामध्ये ती एक्झामिनसाठी ती येणार किंवा त्याचं आपण ते कन्वर्जन कशामध्ये फोटोग्राफ फोटोमध्ये सुद्धा त्याचं कन्वर्जन होऊ शकतं ओके दिस होल सिस्टीम इज एनक्लोज इन इव्योकेटेड चेंबर और इव्योकेटेड ट्यूब आता जी ही पूर्ण सिस्टीम जी दिसते तुम्हाला ती पूर्ण काही एनक्लोज केलेली आहे ती पूर्ण याच्यामध्ये इवॅकेटेड ट्यूबमध्ये इन्क्लोज केलं आहे सो इलेक्ट्रॉन्स आर एबल टू मूव फ्रीली फ्रॉम फिलामेंट टू स्क्रीन म्हणजे त्यामुळं इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते फ्रीली त्याच्यामध्ये आतमध्ये अगदी कॅथोड ट्यूबपासून कॅथोडपासून ते, ते, आ, आ, ट्यूब पसुन, पसुन ते आ, खाली ऑब्जेक्टपर्यंत ते <coughs> फ्रीली मूव्ह शकतात इलेक्ट्रॉन बीम डज नॉट स्कॅटर्ड म्हणजे ते इलेक्ट्रॉन बीम त्यामुळे काय होतं स्कॅटर्ड होत नाही एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये न आल्यामुळे ते स्कॅटर्ड होत नाही म्हणून हे एव्हियाकेटेड चेंबरमध्ये होल सिस्टीम तुम्हाला दिसेल धिस इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि हे इमेज जी आहे ती आपल्याला इथे दिसते की कॉम्प्युटरवर स्क्रीनला अटॅच केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते आपल्याला ऑब्झर्व आपण करू शकतो अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि ऑप्टिकल मायक्रोस्कोप हे दोन आपण जे मायक्रोस्कोप आहेत ते मेटल किंवा अलॉय ह्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ह्याचं जे मायक्रोस्ट्रक्चर आहे ते ऑब्झर्व करण्यासाठी आपण वापरतो आणि हे मायक्रोस्ट्रक्चर ऑब्झर्व केल्यामुळे आपल्याला त्या मेटल किंवा त्या अलॉयची प्रॉपर्टीज फिजिकली किंवा मेकॅनिकली किंवा केमिकली कोणतीही प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीज आपल्याला ऑब्जर्व करायला किंवा डिटर्माइन करायला मदत होते म्हणून आपण हे दोन मायक्रोस्कोप आपण याच्यामध्ये वापरतो पहिला आहे ऑप्टिकल मायक्रोस्कोप आणि त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ओके दिस इज द अवर एंड ऑफ दिस लेक्चर अँड नेक्स्ट लेक्चर वी 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 विल सी डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स अँड अलर्स Okay, thank you very much.